इकडे नाशिक महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झालेली आहे. 211 पैकी 200 हरकती फेटाळून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. 11 हरकतींनुसार 7 प्रभागांच्या प्रभाग रचनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तसंच 2 प्रभागांच्या लोकसंख्येमध्ये बदल झाला आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार पालिकेमधील नगरसेवकांची संख्या 122 वरून 133 झालेली आहे. तर प्रभागांची संख्या 44 असेल. ओबीसी आरक्षण नसल्यानं खुल्या जागांमध्ये वाढ होऊन ती आता 104 झालेली आहे. मुकुल कुलकर्णी या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील. मुकुल, अमोल बरोबर आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून प्रभाग रचनेची प्रतीक्षा सर्वांनाच होती आणि अखेर ही प्रभाग रचना जाहीर झालेली आहे. मागच्या बाजूला आपण जर हा नकाशा बघितला तर असे नकाशे नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासह सर्वच विभागीय कार्यालयांमध्ये लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून जे इच्छुक असतील किंवा जे तिथले मतदार असतील अशा सर्वांना या प्रभाग रचनेची माहिती घेता यावी आणि ही प्रभाग रचना बघता यावी. या प्रभाग रचनेचं वैशिष्ट्य जर बघायचं झालं तर ओबीसी आरक्षणाव्यतिरिक्त ही प्रभाग रचना आहे, त्यामुळे ज्या 36 ओबीसींसाठी राखीव जागा राहिल्या असत्या त्या आता खुल्या वर्गामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. परंतु प्रामुख्याने असं बघितण्यात आलेलं आहे की ज्याची सत्ता राज्य सरकारमध्ये असते त्या पक्षाला काही प्रमाणामध्ये प्रभाग रचने ही फलदायी ठरते असं दृश्य असतं. यंदा असं चित्र आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे, विरोधी पक्ष हा शिवसेना मोठा गट आहे, परंतु दोन्ही पक्षाचे जे प्रस्थापित आहे या दोन्ही पक्षाच्या प्रस्थापितांना ही प्रभाग रचना फलदायी ठरेल असं एक दृश्य यामध्ये निर्माण झालेले आहे. कारण की बरेचसे जे वॉर्ड आहेत जे सोयीचे वॉर्ड हे कापण्यात आलेले आहेत आणि त्याचा फायदा जे प्रस्थापित नाशिक महानगरपालिकेचे पदाधिकारी आहेत त्यांना आहे. काही 1-2 अपवाद वगळता म्हणजे काँग्रेसचे 1-2 नगरसेवक आहेत त्यांना कुठे ना कुठे या संपूर्ण प्रभाग रचनेचा फटका बसतो आहे. शिवसेनेच्या 1-2 नगरसेवकांना जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांना फटका बसतो आहे. पंचवटी हा परिसर असा आहे तिथे देखील भाजपच्या 1-2 जणांना या संपूर्ण प्रभाग रचनेमध्ये थोडाफार प्रमाणामध्ये फटका बसतोय. परंतु संपूर्ण जर आपण चित्र बघितलं, ओव्हरऑल जर या संपूर्ण प्रभाग रचनेकडे जर बघितलं तर जे प्रस्थापित नाशिक महानगरपालिकेमध्ये आहेत मध्ये शिवसेनेचे असो, भाजपचे असो किंवा इतर पक्षांचे असो, अशा सर्वच प्रस्थापितांना ही प्रभाग रचना ही सोयीची आहे असंच म्हणावं लागेल. मुकुल, धन्यवाद दिलेला या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.